तो हमारा बाबा रवा तो
विठ्ठला भरवा, तो हा विठ्ठला भरवा।
वैकुंठा जावया तपाचे सायास वैकुंठा जावया तपाचे सायास वैकुंठ जावया तपाचे सायास वैकुंठ जावया तपाचे सायास सायास वैकुंठ जावया तपाचे सायास लागे जीवनाश करणे बहु लागे जीवनाश करणे बहु तया केला उपकार दया पुंडरी के केला उपकार लगे जीवनाश करने बहु लगे जीवनाश सायास वैकुंठ जावया तपाचे सायास लागे जीवनाश करणे बहु लागे जीवनाश करणे जीवनाश करने बहु तया पुंडली के केला उपकार तया पुंडली के केला उपकार
भेड़वया भार पृथ्वी चा अर तुका म्हणे सोपी केली पाय फाट
वैकुंठ भूमि फार तया पुंडलिके खेला उपकार फेड़ा वया भर पृथ्वी सब ढल 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 दत्तात्रया दंडधार पदी पादुका शोभते सौख्यकार तया सिंधुजाची पदे दुख हार तुम्हा वीण दत्ता मला कोणतार महायोग पीठे तटे भीम वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारु प्रथम बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजं स्फुरतिक् प्रदेशम विधींद्रादि दैवं सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीश मालंदि वल्लभं ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा Yeah.
भावन सालोचराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुम सादा सत्याची अस प्रभावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति तुकाराम तुकाराम जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैसलाया म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा शरणागत दीनार्ते परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी मुक्ता भागी नमो सुदेशी मुक्तागी जय मुक्तागी अखिलेश्वर कारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली गोटगाव या ठिकाणी वैकुंठवासी परमादरणीय प्रत्यस्मरणीय परमश्रद्धेय या गावातील एक आदर्श माता आदर्श गृहिणी वैकुंठवासी परमादरणीय मुक्ताई शिवराम निघूकर यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर या मातेच्या उत्तर कार्याला माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराची सेवा हे मी माझं भाग्य समजते, कारण माणूस हा त्याच्या मरणावरनं त्याचं साधुत्व सिद्ध करून जात असतो. माझे आजोबा सांगायचे, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. रणांगणामध्ये माणसाचं शूरत्व कळत असतं आणि माणसाच्या मृत्यूवरनं माणसाचं साधुत्व कळत असतं. आणि साधुत्व ठरण्याची एकमेव जागा ही मृत्यू आहे. आणि तुकोबारायांना याची पुरेपूर कल्पना होती, त्याच्यामुळं तुकोबाराय म्हणतात मी आजन्म जे प्रयत्न केले ना ते याच्याचसाठी केले की माझा शेवट गोड झाला पाहिजे. याच्यासाठी केला होता ठहात, याच्यासाठी केला होता ठहात, साठी केला होता राजासाठी केला होता शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा
केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड भावा. तुकोबा म्हणतात मी आजन्म जे देवाचं भजन केलंय ना त्याला फक्त एकमेव कारण आहे आणि ते कारण म्हणजे शेवटचा दिस गोड भावा. आपलीही प्रयत्न त्याच दिशेनं असले पाहिजेत कारण आजचा दिवस आपला शेवटचा आहे. आजचा दिवस आपला नाही म्हणजे तुम्ही मरावा असं मी म्हणत नाही ह, पण सांगू शकत नाही ना इथे येथे नाही पुरो आले अवतार मग येर ते पामर जीव किती. रामकृष्णादिकांना इथं त्यांचा देह धारण करून ठेवता आला नाही. तिथं आपल्यासारख्याची काय खिसगणती आहे, जावं लागणार आहे, कधी जावं लागेल हे सांगता येत नाही. त्यात जाणारच आहे हेही निश्चित आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब आहे आणि आपण जाणार कारण आपण सप्त चिरंजीव सात जण आहेत की ज्यांना मृत्यू नाही पण त्याच्यात आपलं नाव नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. त्याच्यामुळं आपण जाणार हे निश्चित आहे. जातसे हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच तस्माद परिहार्यर्थे नत्वं शोचितुम अर्हसि उपजेते नासिलेते हे घटिका यंत्र जैसे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान नन्यानि संयाति नवानि देही जैसे जीर्ण वस्त्र संडीजे मगनुतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जाईल क्षणात का गोपीनाथ पावे चिरा शरीर जाईल क्षणात काहा गोपीनाथ पावेचिना. या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही पण त्यात आपल्याला भरपूर आयुष्य असतं. तरी म्हणलं असतं आपण प्रयत्न थोडेसे निवांत करू हो, पण त्यातली त्यात आपल्याला संत सांगतात अल्पायुष्य मानव देह त्यातही शतगणिले ते मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय म्हणून राम राम स्मरा. थोड्या वेळाने मुलाचं लग्न झाल्यावर सून आल्यावरती जरा जबाबदाऱ्या त्याच्यावर गेल्यावर मग राम राम अह आधी सगळ्यांच्या आधी. एका सुभाषितकारांनी उत्तर दिलंय कशाच्या आधी, नाही मलाही हा प्रश्न पडला होता. तुकोबा म्हणतात राम राम स्मरा आधी, अहो पण कशाच्या आधी तुकोबा. मग सुभाषितकार सांगतात लाख कामांच्या आधी भजन करा, कोटी कामांच्या आधी भजन करा. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वाम हरिम भजेत. सुभाषितकार म्हणतात 100 कामं सोडा पण जेवण वेळेवरती करून घ्या, 1000 कामं सोडा पण अगोदर स्नान करून घ्या, 1,00,000 कामं सोडा पण अगोदर दान करून घ्या आणि कोटी कामं सोडा पण अगोदर भजन करून घ्या. म्हणून राम राम स्मरा कोटी कामाच्या आधी त्याचं भजन करा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. क्षणभंगुर नाही अरे सावध तोडा माया काही नचले मगळा पडेल फासा पुढे हुशार थोरा हे वळसागा. एकदा का तो आला तो म्हणजे काळ आला की तो आपल्याला वेळ देणार नाहीये आणि घडी घडी काळ वाटयाची पाहे अरे घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे अवकाश अजून किती आहे अवकाश
याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी मना ओ शेवटच्या क्षणामध्ये का विना पण त्याचं भजन झालं पाहिजे याच्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करावे लागतात. तुकोबा म्हणतात मी क्षणही वाया जाऊ दिला नाही. क्षण क्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला मी हाच विचार करत होतो की मी पार कसा जाईन आणि प्रत्येकानं याचाच विचार करावा. सध्या आपण ज्या गोष्टींचा विचार करतो आहे त्या गोष्टी सगळ्या मिथ्या आहेत. सगळ्या मिथ्या असणाऱ्या गोष्टींचा विचार करून आपण सत्यापर्यंत कधी पोचू शकत नाही. सत्यापर्यंत पोचायचं असेल तर सत्यांवेशी व्हा आणि सत्याचा विचार करा. आणि या जगामध्ये सत्य असणारं एकमेव तत्व आहे आणि ते कोणतं आहे तेही संत सांगतात. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला किंवा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. जगामध्ये हेच सत्य आहे. सत्यव्रतम सत्यप्रम च सत्य सत्य सयोनी निहितम च सत्य सत्यस सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वम शरणम प्रपन्नाः. त्या सत्याला शरण जाणं ही सध्या काळाची गरज आहे. त्याचं भजन करणं ही काळाची गरज आहे. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल चला या जन्मामध्ये मुक्त व्हायचंय. बऱ्यापैकी बऱ्याच धर्मांनी मरणोत्तर मोक्षाची कल्पना सांगितली पण माझ्या तुकोबरायांना मरणोपरांतचा मोक्ष मान्य झाला नाही. त्यांनी सांगितलं देवा जर तुम्हाला मोक्षच द्यायचा असेल ना तर तो जिवंतपणीचा मोक्ष आम्हाला अपेक्षित आहे. मेल्यावर मोक्ष बघायला मी असेल की नाही हे सांगता ये. कारण आत्तापर्यंत ज्यांनी बघितलंय मरणोपरांतची अवस्था ते सांगायला आलेत का? मी गोटगावात असं काही घडलंय का बुवा मेल्यानंतर मी स्वर्गात गेलोय बरं का नरकात गेलोय बरं का असं सांगायला कोणी आलंय? नाही. म्हणून तुकोबांना अपेक्षा आहे देवा जर मोक्षच द्यायचा असेल तर तो उघड्या डोळ्यांनी मला दिसला पाहिजे. आणि माणसं मोक्ष जगतात. जी माणसं जिवंतपणे मोक्ष भोगतात त्यांना विचारसागरकार जीवनमुक्त अवस्था असं म्हणतात. जीवनमुक्त म्हणजे काय? अजून जिवंत आहे पण मुक्तही आहे. जिवंत पण आहे आणि मुक्तही आहे. मोक्षाची साधी एक व्याख्या सांगते. खरं तर विचारसागरामध्ये सांगितलेली व्याख्या अशी आहे नित्य निरामय निरतिशय परमानंदेची प्राप्ती आणि दुःखातून आत्यंतिक निवृत्ती म्हणजे मोक्ष. पण हे कळणार नाही ना. म्हणून साध्या भाषेमध्ये तुकोबा मोक्षाची व्याख्या सांगतात ती अशी आहे मरण आलंय पण अजून वासना संपलेल्या नाहीत त्याचा मृत्यू होतो. मरण अगदीच सांगतोय काळ अरे आलोय घ्यायला तरी तो म्हणतो माझ्या लेकीला सांभाळा बरं का माझ्या नातवाला सांभाळा बरं का. मरण दारात आलेलं असताना सुद्धा ज्याच्या वासना संपत नाहीत त्याचा मृत्यू ओढा होतो. आणि मरण यायला अजून वेळ बाकी आहे पण आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या असं जे म्हणतात ते जिवंतपणी मोक्ष उपभोगतात. विठ्ठल विठ्ठल त्यासाठी आपल्यालाही आपल्या वासना माराव्या लागतील. वासना संपवाव्या लागतील. आणि वासना संपण्यासाठी म्हणून मग असं वाक्य अत्यंत महत्त्वाचं या जगामध्ये सत्य काय आहे आणि नाशिवंत काय आहे याची विभागणी आणि वर्गवारी मानवी मनानं करणं गरजेचं आहे. सध्या आपण ज्या गोष्टीच्या पाठीमागं लागलेलो आहोत सध्या ज्या गोष्टींचा आपण विचार करत आहोत ती कोणतीच गोष्ट आपल्या बरोबर येणारी नाही आणि आपलं हित करणारी नाही. आपलं हित कशात आहे हे जाणून घ्या हे जोखा आणि त्या मार्गानं मार्गक्रमण करा प्रस्थान करा. या जगामध्ये आपलं हित कशात आहे याचाच विचार अजून बऱ्याच जणांनी केलेला नाही आहे. आणि विचार करा हो विचार करा. विचारा वाचून न पविजे समाधान. विचार करणं गरजेचं आहे. सध्या 90% माणसं बुद्धीचा वापर करत नाहीत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. त्यानं केलंय ते मी केलं पाहिजे. त्यानं बंगला बांधलाय म्हणून मला बांधायचा आहे. त्यानं गाडी घेतली म्हणून मला गाडी घ्यायची आहे. तो आमदार झाला म्हणून मला आमदार व्हायचं आहे. त्याच्याकडे एवढं सोनं आहे म्हणून मला आलं पाहिजे हे गरजेचं नाही आहे. तो काय करतोय याच्यापेक्षा भगवंतानं मला हा देह कशासाठी दिलेला आहे याचा विचार करणं गरजेचं नाही का? आणि कशासाठी दिलाय देवाना हा देह? कशासाठी भगवंतानं आपल्याला हा देह दिला? देह भजन गो म्हणता देव दिला देह भजन गो म्हणता तो हा झाला फाटा बादी केचारा तो हा झाला फाटा बादी केचा देव दिला देह भजन गो म्हणता देव दिला देह भजन गो म्हणता तो हा झाला फाटा बादी केचारा देवे दिला देह
आपण या भगवंतानं घालून दिलेल्या जो काही ते म्हणतात ना आपल्या आयुष्यामध्ये एक गोल असतो त्याच्यापासून कुठेतरी निष्कासित होतोय आपण कुठेतरी त्याच्यापासून लांब पळतोय असं वाटत नाही का याचा कुठेतरी विचार सर्वार्थानं होणं गरजेचं आहे. भगवंतानं भजनासाठीच देह दिलेला आहे म्हणून या देहाला सांगा ए डोळ्यांनो दुसरं काही बघू नका, डोळे भरो निया ह्याची मजा सुख, कान भरो निया हे मजा विश्रांती, हातपाय काय करायचे वाहे रंगी टाळी हे देई हातास, एवढंच नाही तुका म्हणे माझा सकळ देह भाव आणि क नको ठाव चिंतुयासी. या देहानं त्या भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे आणि या जन्मात कराल तरच होईल कारण फक्त नरजन्मामध्ये आल्यानंतरच नरदेहाचे नियोगे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला असे आणि या जन्मात जर हे घडलं नाही तर मग पुढच्या पशुजन्मामध्ये पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती अशी अवस्था आपली व्हायला नको. आणि एकदा का हा मनुष्य जन्म मिळालाय तर ज्ञानोबराय म्हणतात हागा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का आपुले ओसंडावे. काक तालिन्यायाप्रमाणे जरी मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला असेल मिळत नाही, चांगले चांगले इच्छा करतात स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा इथं इथं मृत्यूलोकात जन्म का कारण हा दरवाजा आहे. वाक्य नीट ऐका, तुम्ही देव जरी झालात ना तरी तुम्हाला मुक्त होण्यासाठी माणूसच व्हावं लागतं, पशु जरी झालात तरी तुम्हाला मुक्त होण्यासाठी माणूसच व्हावं लागतं. पण आत्ता माणसांना प्रश्न विचारावा लागतोय माणसा माणसा कधी होशील. आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत पण माणसासारखं वागत नाहीत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि माणूस बनण्याची प्रक्रिया आपल्याला सांगणारे फक्त संत आहेत म्हणून तद्विधी प्रणिपाते ना विठ्ठल विठ्ठल जगामध्ये माणसाला मुक्तीपर्यंत जाता येतं. या जन्मामधनं आपण निसटलो की मग पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी पशुशाणी आपल्यासारख्या आहेत. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिसी समसमार परी मनुष्य देहीचे ज्ञान अगाध जाण उद्धवा. सगळ्या गोष्टी पशूंच्या आपल्या सारख्या आहेत. आहार जेवण आपल्यालाही लागतं पशूंनाही लागतं, निद्रा आपल्यालाही गरजेची पशूंनाही गरजेची, भीती आपल्यालाही आहे पशूंनाही आहे. मग आपल्यामध्ये एक गोष्ट जास्त कोणती आहे ती म्हणजे बुद्धी आणि त्या बुद्धीचा वापर करून त्या मनाचा वापर करून आपण त्या भगवंतापर्यंत पोचू शकतो. आणि जर या जन्मात भजन घडलं नाही तर पुढचा जन्म पशूचा हा ठरलेला आहे. काही जण म्हणतील काही तिथं सेटिंग नाही का करता यायची, थोडेफार आत्ताच देऊन टाकतोत. अहो तुकोबांच्या सासूला नाही सेटिंग करता आली, तुकोबांसारखा महात्मा आयुष्यभर तुकोबा आपल्या सासूला म्हणायचे मामी भजन करा अहो कधीतरी करा. एकता सौरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली अहो नाथांनी सांगितलेलं आहे. त्या राजानं शेवटच्या क्षणात भजन केलं तरी तो तरला अहो तुमचा उद्धार होईल मामी भजन करा. मामीनं म्हणायचं जावई बापू माझ्या पोरीच्या संसाराचं वाटोळं केलं हे पुरेसं नाही का, आता माझ्या मागं लागलायत. नाही जमायचं ते तुम्हीच करा आणि त्या तुमच्या पांडुरंगाला तिकडं बुडवा कारण त्यानं माझ्या लेकीचा संसार बुडवलाय. काही भजन करायचं नाही. कालांतरानं त्यांना म्हणजे मरणप्राय यातना सहन कराव्या लागल्या आणि त्या गेल्या. गेल्यानंतर 6 महिने उलटून गेले. जिजाई आईसाहेब थोड्याशा त्याच्यातनं त्या धक्क्यातनं बाहेर पडल्या होत्या. जेवण करून दुपारच्या वेळेला तुकोबराया मी कशासाठी सांगते फक्त एवढं लक्षात राहू द्या, तुकोबांच्या सासूलासुद्धा म्हणजे ती तुकोबांची सासू होती सर्वसामान्य माणसाची नाही पण तिलासुद्धा सेटिंग नाही करता आली, तिथंसुद्धा तिला ॲडजस्टमेंट नाही करता आली. तुकोबांना तिच्यासाठी काही कोणाला मॅनेज नाही करता आलं. तुकोबाराया दुपारच्या वेळेला ओसरीवरती जेवण करून बसलेले असताना हातामध्ये टाळ आहे, भगवंताचं चिंतन मुखामध्ये चालू आहे आणि उकिरडा इकडं काय म्हणतात कचरा टाकतात शेण टाकतात त्याला उकिरडाच म्हणतात ना, उकिरडा होता. त्या उकिरड्यावरती नुकताच असा पाऊस पडून गेल्या कारणानं गवत उगवलेलं होतं आणि गावातली काही गाढवं त्याच्यावरती चरायला आलेली होती. ते तुकोबांनी बघितलं आणि हसायला लागले. हसण्याचा आवाज आल्यानंतर आवली आईसाहेब पटकन बाहेर आल्या आणि म्हणतात कुणाकडे बघून हसताय, गेल्या वेळेलाच एक सटवी होती तिला हाकलून लावली आता कोण दुसरी आहे का. तुकोबा म्हणले नाही ग मला खरोखर हसण्याजोगती गोष्ट दिसली म्हणून हसलो. अहो पण कशाला हसताय, म्हणे त्या गाढवांना बघून हसतोय. निरोजला गाढवांना बघून हसायचं काय कारण आहे. तुकोबा म्हणले बरं जाऊ दे आवले, मामी जाऊन किती दिवस झाले 6 महिने झालेत. आणि आईचा विषय काढल्यावरती थोड्याशा आवाजात नरमाई आली 6 महिने झाले. माऊले तुला आईला भेटायची इच्छा होत नाही का ग, होते ना, मग तुला भेटायचं आहे तुझ्या आईला. आवली म्हणली हा खरंच महात्मा आहे,
काय सांगावं देवाला बोलून माझी आई यांना आणलीच तर एखादा शेवटची भेट तरी होईल. आईशी फार बोलायचं होतं पण माझ्या संसाराच्या नादात बोलायची राहून गेले होते. तुकोबांच्या पटकन पायाशी बसल्या ओलीन म्हणल्या, महाराज आत्तापर्यंत मी कधीच तुम्हाला काही काम सांगितलं नाही, संसारात लक्ष घाला म्हणलं नाही, संसार सांभाळा म्हणलं नाही. खरंच जर माझ्या आईची भेट होत असेल तर मला दाखवून द्या. तुकोबा म्हणले, दाखवतो ना, तर त्या उकिरड्यावरती गाढ विंचरती आहे ना, ती तुझी आई आहे. समाधानच झालं असेल आवलीचं. एक तर पहिलोच तो आगीचा बंब आणि त्याच्यात त्या गाढविणीला आई म्हणल्यावरती प्रचंड राग आला. ओ महाराज तुम्हाला इज्जत देते म्हणजे माझ्या आईला गाढवीन म्हणता का? त्यावेळेला तुकोबांनी सांगितलं, मी खोटं बोलत नाहीये आणि थोडाफार मला अभ्यास आहे, त्याच्यातनं मी तुला दाखवतो अख्खं धड गाढवाचं. आणि तोंड मात्र तुकोबांच्या मामीचं होतं म्हणजे सासूचं होतं. ते पाहिलं त्या आवलीनं आणि ढसढसा रडायला लागली आणि महाराजांना विचारलं, हे असं का झालं, काय कारण असं होण्याचं, माझी आई गाढवाच्या जन्माला का गेली? त्यावेळेला तुकोबांनी उत्तर दिलेलं आहे, माझ्या देवा विसरा गाढव कुंभाराची झाली, 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 गाढव कुंभाराची झाली. गाढव कुंभाराची झाली. जिथं तुकोबांची सासू असताना सुद्धा तिला गाढव जन्मात जावं लागलं, तसा तुकोबांचा आणि आपला दुरान्वयानं सुद्धा संबंध, जर त्यांना गाढव योनीला जावं लागतंय तर आपल्याला कोण कोणत्या योनीत फिरावं लागेल. म्हणून हाच जन्म. आणि म्हणून काकड्यामध्ये जाग करत असताना संत फार महत्वाचं वाक्य सांगतात, उठा उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह, मग कैसा भगवान. संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह, मग कैसा, मग कसला भगवंत आहे. म्हणून जे करायचंय तर याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. मरणोपरांतच्या देही आणि मरणोपरांतच्या डोळा शक्य नाही, याच डोळ्यांनी आणि याच देहानं मोक्ष बघायचा असेल तर त्यासाठी त्या मोक्षाच्या वाटा कोणत्या त्या आम्हाला दाखवा असं म्हणण्यासाठी संतांकडे गेलं पाहिजे. आणि त्या संतांकडे जाण्यासाठी त्वरा करा, कारण आपल्याकडे वेळ कमी राहिली आहे. किती वेळ राहिली आपल्याकडे, किती वेळ राहिली आहे? आ दरवेळेला मला कीर्तनाचाच वेळ का सांगतं काय माहिती आहे. मला माहिती आहे कीर्तनाचा अर्धा तास राहिलाय, आयुष्याचा किती वेळ राहिलाय असं विचारत होते मी. किती वेळ राहिलाय आपल्याकडे कोणालाच नाही सांगताय. सायन्स खूप डेव्हलप झालं आहे त्याच्यामुळं हे बाळ या बाईचं या या तारखेला जन्माला येईल हे सायन्स सांगू शकतं. पण हे बाळ मरेल कधी असं विचारलं तर सायन्स सांगेल, ती सूत्रं त्याच्या हातात त्यानं राखून ठेवलेली आहेत. आणि ज्याच्या हातामध्ये सूत्र आहेत त्याचंच आपल्याला भजन करायचं आहे. आणि ते करण्यासाठी थोडीशी त्वरा करा, करावी तातडी परमार्थाची. जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आपल्याकडं वेळ आहे तोपर्यंत त्याचं चिंतन करा. वेळ निघून गेल्यानंतर चिंतनही जमणार नाही आणि वय झाल्यानंतर चिंतना जोगती परिस्थितीसुद्धा शरीराची राहणार नाही. म्हणून परमार्थ कधी चालू करा. तरणा भाग्यवंत नटे शरण जाणं याशिवाय दुसरा अधिक योग्य पर्याय दिसत नाही. म्हणून संतांकडे गेलं पाहिजे. कोणत्या संतांकडं? आता खरं जशी मी पुणे जिल्ह्यातली आहे त्याच्यामुळे मी कायम लोकांना सांगत असते, ज्ञानोबा तुकोबा सोडून बाकी कोणाकडे जाण्याची गरज नाही. कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्या ज्ञानोबरायांनी रचला ते ज्ञानोबराय आळंदीचे, ज्या तुकोबरायांनी वारकरी संप्रदायाच्या मंदिरावरती कळत चढवला ते तुकोबराया देहूचे. ते एवढे मोठमोठाले संत आपल्या जवळ असताना आमची लोक राज्य सोडून बाहेरच्या राज्यातल्या संतांकडे जातात आणि वरनं आम्हाला सांगतात, ताई जरा विचार करा बरं का, फार ज्ञान फार ज्ञान. अरे ज्ञानेश्वरीचं अजून आम्हाला संपना, कुठं बाकीच्यांची ज्ञान आम्हाला दाखवत आहे. आणि माझं वैयक्तिक मत आहे, ज्यानं ज्ञानेश्वरी वाचायला घेतली त्यानं दुसरा ग्रंथ वाचायचा नाही.
आणि साधकावस्थेमध्ये आपण मरेस्तोपर्यंत साधक असतो आणि साधकानं साधनं सोडून दुसरं काही करायचं नाही. म्हणजे सध्या साधना काल चालू आहे म्हणून सांगते, कारण वारकरी संप्रदायाचा हा चातुर्मासाचा पर्व आहे. म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत 4 महिने चातुर्मास असतो. या चातुर्मासामध्ये वारकरी पायात चप्पल घालत नाही आणि या 4 महिन्यामध्ये खरं तर कीर्तनं पण करायची नसतात. कीर्तनकारांनी आपण अभ्यास करायचा असतो या 4 महिन्यामध्ये. पण आता प्रेमाचं बोलवणं आलं की नाही म्हणता येत नाही म्हणून कीर्तनं, पण या 4 महिन्यामध्ये कीर्तनं करू नये. या 4 महिन्यामध्ये फक्त चिंतन करावं, ज्ञान ग्रहण करावं. एका माणसानं मला हा प्रश्न विचारला म्हणजे मी एके ठिकाणी सहज बोलून गेले, 4 महिन्यामध्ये साधना अभ्यास करायचा आहे, 4 महिन्यामध्ये ज्ञान ग्रहण करायचं आहे. त्या माणसानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही शंकराचार्यांना ओळखता का? म्हणलं हो, आता मी वारकरी आहे म्हणल्यावर ओळखणार, कारण ते आमच्या धर्माचा आराध्य संत आहेत बाबा, मानतो आम्ही त्यांना. मग तुम्ही त्यांचं हे प्रमाण ऐकलेलं नाही का, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा, हे तुम्ही ऐकलेलं नाही का? म्हणलं ऐकलेलं आहे, श्रवणात आहे. मग ताई जर सगळं जग मिथ्य आहे आणि ब्रह्म हेच सत्य आहे तर 4 महिन्यामध्ये साधनाभ्यास करण्याची गरज काय? त्यावेळेला मी त्याला सांगितलं, ज्ञान ग्रहणाची गरज ही असतेच. जरी ब्रह्म सत्य असेल तरी ते कळण्यासाठी ज्ञान ग्रहणच करावं लागतं. त्यानं विचारलं, ताई जर सगळं जग मिथ्य आहे तर या 4 महिन्यातला साधनाभ्यास सुद्धा मिथ्याच झाला ना, ते ज्ञान ग्रहण करणं हे सुद्धा मिथ्य आहे. आ ज्ञान ग्रहण करणं हे तर मिथ्या सोडा, पण जे ज्ञान ग्रहण करायचं आहे ते ज्ञानही मिथ्याच आहे की नाही हो? त्यावेळेला मी त्याला सांगितलं, बाबा काही गोष्टी मिथ्या जरी असल्या ना तरी सत्यापर्यंत पोहोचवण्याची क्षमता ठेवतात, म्हणून मिथ्या असणाऱ्या गोष्टीसुद्धा कधी कधी ग्रहण कराव्या लागतात. माणूस झोपला, झोपल्यावरती त्याला, आणि आता श्रावण महिना आहे, साप वगैरे रस्त्यावरती बरेचसे फिरतात, दिवसा त्यानं भला 10 फुटी नाग बघितला आणि झोपल्यानंतर त्याच्या स्वप्नात तो नाग आला. बरं, तो नाग स्वप्नातला आहे, म्हणजे झोपल्यानंतर पडलेलं स्वप्न आहे, हा रस्त्यावरनं चाललेला आहे. रस्त्यावरनं चालत असताना अचानक 10 फुटी नाग समोर आला आणि नाग बघितल्याबरोबर हा दचकला आणि जागा झाला. तर मला सांगा, हा रस्त्यावरनं चाललाय स्वप्नात की सत्यात? स्वप्नात. बरं, नाग आडवा आलाय तो स्वप्नात की सत्यात? स्वप्नात. पण तो जागा झाला स्वप्नात की सत्यात? हे महत्वाचं आहे. नाग जरी स्वप्नातला असला आणि मिथ्य असला ना तरी तो सत्यापर्यंत, सत्य जागृतीपर्यंत पोहोचवण्याची क्षमता ठेवतो. तसं ज्ञान जरी मिथ्य असेल ना तरी अहम ब्रह्मास्मी या सत्यापर्यंत पोहोचवण्याची ताकद त्या ज्ञानात आहे, म्हणून ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. 4 महिने चातुर्मासात मी आत्ता पंढरपूरला गेले होते, देवाची पाद्यपूजा होती. त्यावेळेला तिथं मी काही वारकरी बघितले आणि वारकरी बघितल्यानंतर मी ज्यांच्याकडे वेदांताचे पाठ करायला जायचे ते आदरणीय डॉक्टर नारायण महाराज जाधव, त्यांना मी प्रश्न विचारला की 4 महिने पंढरपूर सोडून बाहेर जायचं नाही किंवा आळंदी सोडून बाहेर जायचं नाही. अगदी काय काय वारकरी तर मी असे बघितले की ते देवाच्या पण दर्शनाला जात नाही, कारण मी 4 दिवस पंढरपुरात राहील. ते फक्त पाठ करतात, ऐकलेलं जे असतं, श्रवण जे केलेलं असतं त्याचं फक्त मनन आणि निधी दर्शन करतात, पंढरपुरात राहूनही पांडुरंगाचं दर्शन घेत नाहीत. हे किती दुर्दैवी आहेत. त्यावेळेला डॉक्टर महाराजांनी मला दिलेलं उत्तर असं होतं, ताईसाहेब ते करतात तेच योग्य करतात. म्हणलं असं कसं, पंढरपुरात राहायचं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं नाही, ही दुर्दैवीच म्हणली पाहिजेत. त्यांनी सांगितलं, जोपर्यंत साधक हा साधकावस्थेत असतो तोपर्यंत त्यानं केलेला अभ्यास हेच त्याचं देवदर्शन असतं, आणि हे जर त्यानं साधकावस्थेत केलं नाही तर तो साध्यापर्यंत पोचू शकत नाही, आणि साध्यापर्यंत पोचला की त्याला देवाकडे जाण्याची गरज पडत नाही, देव त्याच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी साधना योग्य रीतीनं झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. देवाला बोलवायचं असेल तर साधना नीट करा, आणि ती साधना कशी करायची हे साधकाला माहिती नसल्या कारणानं साधकानं साधूला शरण गेलं पाहिजे, कारण साधू शिवाय आपल्याला साधना सांगणारं कोण नाही, आणि साधना केल्याशिवाय आपण साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून साधना साधकानं साधूकडनं विचारावी आणि साध्यापर्यंत पोहोचावी. विठ्ठल विठ्ठल. या साधूंकडे आपण जायचे, कोणत्या? मी मगाशी सांगितलं, ज्ञानोबा आणि तुकोबा. बरं, आता हे दोनच का? तसे खरं तर महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीक आहे, तुम्ही कोणत्याही संतांकडे गेले तरी चालू शकतं, पण विशेषत्वानं या दोन संतांचा उच्चार करायचा. त्याचं कारण, ज्ञानोबा ही आपली आई आहे. ज्ञानोबारायांना आपण आई म्हणतोत, माऊली म्हणतोत, कारण ती जगाची माय आहे. जगाची काही जण म्हणतील, महाराष्ट्राची म्हणा ना, जगाची माय का म्हणता? ज्ञानोबाराय म्हणतात, मला बांधू नका महाराष्ट्रापुरतं, कारण माझं घर फक्त महाराष्ट्र नाही आहे, माझं घर केवढं मोठं आहे, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरापणाची झाला. एका माणसानं मला प्रश्न विचारला होता, ताई जर विश्वच ज्ञानोबरायांचं घर आहे तर ज्ञानोबराया या मागास असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या भारतात का जन्माला आले? अमेरिकेत जन्माला आले असते तरी चाललं असतं ना, पण ज्ञानोबराया भारतातच का आले? त्यावेळेला मी त्यांना उत्तर असं सांगितलं होतं, जरी विश्व हे ज्ञानोबरायांचं घर असेल
तरी अमेरिका लिव्हिंग एरिया आहे या विश्वाचा. आता विश्व जर घर असेल तर अमेरिका ही मोठी आहे, म्हणजे तो हॉल आहे. अमेरिका हॉल आहे, चीन त्याचं किचन आहे, आणि त्या हॉलमध्ये ठेवलेल्या शोभेच्या वस्तू म्हणजे स्वित्झर्लंड आहे, आणि त्या विश्वरूपी घरातलं देवघर म्हणजे भारत आहे. आणि साधू महात्मा हा देवघर सोडून दुसरीकडं कशाला जाईल हो, साधूचं काम देवघरातच असतं ना. म्हणून त्या देवघरामध्ये ज्ञानोबराया जन्माला आले आणि आपलं भाग्य थोर म्हणून महाराष्ट्रात आले, आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण वावरतो हे आपलं डबल भाग्य. कारण पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती, आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीला आपल्याला बघता येत आहे आपलं काहीतरी पुण्य. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, म्हणून ज्ञानोबराया आपल्या उषा पायथ्याशी आहेत. तुकोबा आपल्या उषा पायथ्याशी आहे. मोठ मोठाले संत आपल्या जवळ असताना तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी अशी अवस्था व्हायला नको. ज्ञानोबरायांकडे प्रचंड सामर्थ्य आहे, आणि ज्ञानेश्वरी हा एकमेव असा ग्रंथ आहे की लेकराला जसं लहान दूध पाजावं ना, तसं ज्ञानोबरायांनी चमच्या चमच्यानी दूध पाजलेलं आहे ओवीच्या रूपानं. ज्ञानोबरायांनी भला मोठा अभंग निर्माण नाही केला, बरं, जे केले ते सर्वसामान्य बालकांसाठी नाही आहे, मग ते मोठ्या अधिकाऱ्यांसाठी आहे. मग सर्वसामान्य माणसाला पचावं म्हणून एका वेळेला सगळं द्यायचं नाही, तर चमच्या चमच्यानं. म्हणून चारच शरणाची एक ओवी केली तेवढीच ओवी वाचा, आणि एक जरी कळली ना अगदी बाकीची ज्ञानेश्वरी सोडा, फक्त एवढंच अभ्यासा. ओम नमो जियात्या फेथ प्रतिपात्या जय जय कळली ना तरी आयुष्याचं सार्थक आहे. ज्ञानोबराय गणपतीला नमन करतात, पण या जगामध्ये गणपती विष्णू पांडुरंग शंकर देवी या सगळ्यांचं एकच रूप ज्ञानोबराय सांगतात, ते म्हणजे आत्मरूपा. आणि ज्याला आत्मतत्व कळलं त्याला या जगात दुसरं जाणून घेण्याजोगतं काही राहत नाही, पण त्या आत्म्याची ना आपली आत्तापर्यंत गाठभेटच झाली नाही, हेच दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्यावरती विशेषत्वानं प्रेम केलं. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, आणि ज्याला ज्ञानेश्वरी कळत नाही त्याच्यासाठी हरिपाठ आहे. ज्याला काहीच येत नाही त्यानं किमान हरिपाठ तरी वाचा. ज्ञानोबरायांच्या साहित्य वृक्षाला लागलेलं ते फळ आहे, आणि फळ गोड आहे हे कळण्यासाठी झाडं फांद्या फुलं खाण्याची गरज नाही, फळ चाखलं तरी कळतं हा बाबा झाडात गोडी आहे. अख्खं साहित्य वाचू नका, हरिपाठ वाचला तरी ज्ञानोबरायांच्या साहित्याची गोडी कळणार आहे. म्हणून आपल्याला नेम आहे, नित्यनेमानं तो म्हणला पाहिजे, पण आम्ही नेमाचे कुठले हो. एक दिवस हरिपाठ म्हणला की दुसरा तो विस्मृतीत जातो दुसऱ्या दिवशी, आणि जो नित्यनेमानं करतो त्याच्यासारखं भाग्य कुणाचंच नाही. नित्यनेमन आम्ही ते प्राणी लक्ष्मी वल्लभ, हा फायदा आहे. नुसता वल्लभ नाही, लक्ष्मीसह वल्लभ येईल, पण त्यासाठी नित्यनेम हा फार गरजेचा आहे. खरं तर नेमामध्ये कोंडाजीबाबा डेरे आणि नामदेवप्पा शामगावकर यांनी भजन करायला सांगितलेलं आहे. नेमानं भजन झालं पाहिजे, पण नेमाचं भजन कशाला म्हणतात हेच अजून 99% वारकऱ्यांना माहीत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणून मी म्हणत असते वारी करा, वारी केल्याशिवाय नेम कळत नाहीत. आणि दुर्दैव असं आहे, मोठा कीर्तनकार वारीला नाही, मोठा वादक वारीला नाही, मोठा गायक वारीला नाही, सगळे त्यावेळेला कीर्तन करतात. निष्ठावंताची गाठ घ्यायची असेल ना तर वारीला या. आणि वारी कालावधीमध्ये अजिबात कीर्तन कोणताच कीर्तनकार करत नाही, किमान हाडाचा आणि जातीवंत तरी, आणि जो करत असेल तो पॅशनेट नाही तो प्रोफेशनल म्हणा. विठ्ठल विठ्ठल मलाही वारीला गेल्यानंतर कळलं आपल्याकडं नेम आहे, म्हणजे वारकऱ्यानं हा नेम रोज वाचला पाहिजे. त्या नेमामध्ये कोंडाजीबाबा डेरे नावाचे जुन्नरला फार मोठे संत होऊन गेले, त्यांनी सांगितलेलं आहे दोन पत्रिकेचे अभंग रोज वारकऱ्यांनी वाचले पाहिजेत, दोन नाटाचे अभंग वाचले पाहिजेत, दोन समाधीचे अभंग वाचले पाहिजेत, दोन तीर्थावळीचे अभंग वाचले पाहिजेत, सालोमालोचे अभंग वाचले पाहिजेत, ज्ञानोबरायांचा एक अभंग रोज वाचण्यात आला पाहिजे, पाच संतांच्या गवळणी आल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत वारकऱ्याला पाणी घेण्याचा सुद्धा अधिकार, जाऊ द्या मरू द्या चालू करा, पण सांग मला जे माहिती आहे ते मी सांगते, कारण आमच्या घराण्यामध्ये हे पाळलं जातं. हे केल्याशिवाय आम्हाला बाहेर पडायची मुभा नाही आहे म्हणून सांगितलं. हे सगळं आपल्याला समजावून सांगणारे म्हणजे हे संत आहेत. या संतांनी आपल्यासाठी हे नेम घालून दिलेले आहेत, आणि ज्ञानोबरायांनी आपल्यावरती प्रेम करत असताना लेकरा इतकंच केलं आहे. काय ज्ञानोबरायांना त्रास कमी झाला आहे? आई जितका त्रास काढते तेवढा त्रास ज्ञानोबांनी काढलाच की हो. माझ्या ज्ञानोबरायांना, ज्या ज्ञानोबरायांच्या जीवावरती थोडंसं लक्षपूर्वक ऐका,
ज्या ज्ञानोबरायांच्या जीवावरती सध्या आळंदीमध्ये लाखोंनी विद्यार्थी मधुकरी मागतात आणि जीवन आयुष्यभर तिथं कंठतात, त्या ज्ञानोबरायांना त्यांच्या हयातीमध्ये मुठभर धान्य सुद्धा मिळालं नाही ही केवढी मोठी शोकांतिका आहे. ज्या ज्ञानोबरायांच्या स्पर्शानं इंद्रायणी बाटली असं म्हणलं जायचं, तीच इंद्रायणी ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शानं पावन झाली आहे म्हणून तिचं तीर्थ आपण तोंडामध्ये घेतो. काय ज्ञानोबरायांचं दुर्दैव, त्यावेळेला पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही. जे शुद्धच आहेत, जे मूळचे शुद्ध, म्हणजे स्वतः भगवंताचा अवतार असताना सुद्धा माझ्या ज्ञानोबरायांना शुद्धीपत्रासाठी वैशाखाच्या कडाक्यामध्ये पैठणला अनवाणी जावं लागलं. किती त्रास आहे, केवढी मोठी परीक्षा आहे. पर तिथं गेल्यानंतर शुद्धीपत्र मिळालं असतं तरी आनंद झाला असता, तिथं गेल्यानंतर रेड्याशी तुलना नाही. एका ब्राह्मणानं सांगावं, तुमचा हा ज्ञान आहे ना, असाच आमच्याकडं पण एक ज्ञान आहे. जर तुझ्यातला आत्मा त्याच्यात असेल तर तू जसा वेद जाणतो तसा त्यानं जाणला पाहिजे, बोलवून दाखव. तिथं ऋग्वेदाच्या वृक्षात त्याला बोलवून दाखवाव्या लागल्या. इतका त्रास ज्ञानोबरायांना हयातीत झाला. इतका त्रास सहन करून सुद्धा संन्याशाची लेकर लेबल पुसल्या गेलं नाही. शेवट पर्यंत त्या भावंडांना कोणी जवळ केलं नाही. समाधी घेताना सुद्धा समाधी सोहळा ग्रामस्थ करेनात म्हणून माझ्या पांडुरंगाला संतांची मांदियाळी पंढरपूरवरनं घेऊन यावी लागली आणि माझ्या पांडुरंगाला तो सोहळा करावा लागला. इतकं मोठं ज्ञानोबरायांना दुःख, पण इतकं दुःख सहन करून सुद्धा समाधी ज्या वेळेला घ्यायला निघाले, देवनिवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावया, ज्ञानोबरायांच्या हाताला धरलेला आहे. त्या गुहेमध्ये जी गुहेची जागा साफ केली होती, तुळशी फुलं टाकून ठेवलेली होती, त्या समाधीच्या जागेपर्यंत ज्ञानोबरायांना नेलं आणि सगळ्यात अतिप्रिय स्वतःच निर्माण केलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी त्यांच्या पुढ्यात ठेवण्यात आला आणि ज्या वेळेला सगळी लोक ढसाढसा रडायला लागली त्यावेळेला देव पुढे झाले आणि जगाचा बाप, जगाला सांभाळणारा तो बाप ज्ञानोबांचं शेवटचं तेज पाहिलं आणि तोही धाय मोकलून रडायला लागला. आणि मग रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, देवा तुम्ही देव आहात, तुम्हाला समाधी म्हणजे काय कल्पना आहे? ज्ञानोबरायांची समाधी संजीवन समाधी आहे हे बऱ्याच जणांना फक्त माहिती आहे, पण संजीवन कशाला म्हणतात हे अजून 90% लोकांना माहिती नाही आहे. संजीवन कशाला म्हणतात माहिती आहे? अजूनही ज्ञानोबरायांनी जर ठरवलं मला पुन्हा ज्ञानदेव म्हणूनच बाहेर यायचं आहे तर ज्ञानोबराया समाधीतून ज्ञानदेव म्हणूनच बाहेर येऊ शकतात. कारण फक्त विलगीकरण आहे तत्वांचं आणि आज्ञा केल्यानंतर ती तत्व पुन्हा येणार आहेत. पंचमहाभूतांव्यतिरिक्त या शरीरात काहीच नाही आहे आणि ज्ञानोबरायांनी जाताना विघटीकरण केलेलं आहे. विचारसागरामध्ये एक प्रक्रिया सांगितलेली आहे ती तुम्हाला सांगते, जी ज्ञानोबरायांनी संजीवन समाधीला अंगीकारली होती. या देहामध्ये 5 तत्व आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. सगळ्यात छोटं तत्व आहे ते पृथ्वीचं तत्व. पृथ्वी तत्वाचा लय, म्हणजे याला लय प्रक्रिया असं म्हणतात. पृथ्वी तत्वाचा लय जल या तत्वात करायचा, जल तत्वाचा लय तेज या तत्वात करायचा, तेज तत्वाचा लय वायू या तत्वात करायचा आणि वायू या तत्वाचा लय सगळ्यात मोठं तत्व आपल्या शरीरात जे आहे ज्याला आकाश असं म्हणतात त्या आकाश तत्वात करायचा आणि पाची तत्वांना माघारी द्यायची आणि जातानाच त्यांना सांगायचं बोलवेन त्यावेळेला यावं लागेल. आणि अशा रीतीनं ज्ञानोबरायांनी एक एक तत्व एकेका तत्वाला देऊन टाकलेलं आहे. ज्ञानोबरायांनी देह ठेवलेला नाही, किंवा लोकांना वाटत असेल मग त्यांनी तो प्राणाचं उत्क्रमण केलं. नाही, प्राणाचं उत्क्रमण केलं म्हणजे माणूस मेला, पण ज्ञानोबरायांची समाधी मृत समाधी नाही, संजीवन समाधी आहे. अजूनही तुम्ही आराधना करा, ज्ञानोबा तुम्हाला आळंदीमध्ये भेटतील. अनेकांना भेटले आहेत. प्रज्ञाचक्षु गुलाब महाराज म्हणून विदर्भरत्न ज्यांना म्हणलं जातं, अहो तो माणूस अंधा असताना त्यांना ज्ञानोबराय भेटले. आपल्याला तर डोळे आहेत, आपण डोळस आहोत, का ज्ञानोबा आपल्याला भेटायचे नाहीत? पण त्यासाठी ज्ञानोबा भेटावेत म्हणून तरी प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल संजीवन समाधी जिथं ज्ञानोबरायांना घ्यायची होती तिथं गेल्यानंतर देव रडायला लागल्यानंतर रुक्मिणीनं ही लय प्रक्रिया सांगितली. हे इथं होणार आहे आणि आत्मा तर मरत नाहीच देवा, तुम्हाला तर माहिती आहे आत्मा अमर आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावक हा, न चैनम क्लेद यंती आपो, न शोषयती मारुत हा. आत्म्याला कोणी हलवू शकत नाही, जाळू शकत नाही, कापू शकत नाही, वारा त्याला अगदी इकडनं तिकडंही करू शकत नाही, शस्त्र त्याला छेदू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, आग त्याला जाळू शकत नाही आणि तुम्ही रडताय का? अहो तो आत्मा अमर आहे. त्यावेळेला देवानं दिलेलं रुक्मिणी आईसाहेबांना उत्तर आहे. रुक्मिणी आईसाहेब,
या जगामला मध्ये मला निर्माता असं म्हणतात, या जगाचा मायबाप मला म्हणतात, पण ज्या वेळेला मलाही काही अडचणी असतात त्यावेळेला मलाही हक्काचा खांदा हवा असतो ढसढसा धाय मोकलून रडण्यासाठी, त्यावेळेला आपलं हक्काचं माणूस लागतं. आणि या जगामध्ये आपलं हक्काचं माणूस आपल्या आई व्यतिरिक्त दुसरं कोणी नसतं. ज्या वेळेला मी ज्ञानोबरांना बघतो ना त्यावेळेला जर यदा कदाचित माझ्यापेक्षा मोठं कोणी असतं तर ते ज्ञानोबरायांसारखं असतं आणि तेच माझं मातृत्व असतं. म्हणून मी माझ्या ज्ञानोबरायांमध्ये माझी आई बघतोय. इथून पुढं आत्मरूपानं ते मला भेटतील पण ज्ञानोबा म्हणून मला पुन्हा या शरीराला बघता येणार नाही हे दुःख आहे म्हणून देव रडतायत. आणि मग देवानं शेवटची इच्छा विचारली, ज्ञानोबराया शेवटची काय इच्छा असेल ते सांगा. एवढा मोठा महात्मा ज्यानं आयुष्यभर लोकांचा त्रास काढलेला आहे त्या महात्म्यानं म्हणायला पाहिजे होतं ना, अरे देवा फार त्रास दिला या लोकांनी, अरे अन्न मिळू दिलं नाही, पाण्याला हात लावू दिला नाही, वाटोळकर यांचं असं. ज्ञानोबराय जाताना म्हणतात, देवा दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशील तो तेला हो प्राणी जातं. देवा मला माझ्यासाठी काही नकोय, माझ्या पश्चात राहणारी ही जी सगळी मंडळी आहेत ना त्यांना ज्या ज्या अपेक्षा असतील त्या अपेक्षा त्यांच्या पूर्ण व्हाव्यात, त्यांची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हावी याच्या व्यतिरिक्त माझं काही म्हणणं नाही. एवढा त्रास सहन करून सुद्धा जो जे वांशील तो तेला हो असं म्हणू शकणारं व्यक्तिमत्व म्हणजे माझे ज्ञानोबराय आहेत. म्हणून ज्ञानोबराय आपली आई आहे. विठ्ठल विठ्ठल अखंड आयुष्य ज्ञानोबरायांनी फक्त एकच काम केलं ते म्हणजे तत्वज्ञान शिकणं आणि ते तत्वज्ञान कळलेलं तत्वज्ञान माझ्या पश्चातच्या लोकांच्या लक्षात राहावं म्हणून त्याचं लिखाण करणं. पण कशासाठी हा सगळा आटापिटा? नाही ना लोकांना कळलं तर नाही कळलं, गेले तर गेले नरकात, पण नाही. ज्ञानोबरायांचं अंतकरण कसं आहे हे तुकोबराय सांगतात. लेकुराचे Thank you.
चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनावृती पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हे साहे म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी वजे हे ज्ञानोबरायांबद्दल तुकोबांनी केलेलं वर्णन आहे. ज्ञानोबांना त्रास फक्त समाजानं दिलेला नाही. मी कायम म्हणजे माझ्या व्याख्यानातनं सांगत असते मुक्ताईंच्या चरित्रामध्ये मी हा खास करून उल्लेख केलेला आहे. परीक्षा फक्त लोकांनी नाही बघितली हो, माझ्या ज्ञानोदादाची देवानं सुद्धा बघितली. पंढरपूरला जाण्यासाठी अंगात त्राण नव्हते, ज्ञानोबांना वारी करण्याची इच्छा पण खायलाच काही मिळत नाही. 250 किलोमीटर जायचं का साळंदीवरनं, बरं निघालो तिथंही नाही मधुकरी मिळाली तर अडचण. म्हणून येणाऱ्या वारकऱ्यांना विचारलं, येतिहासी पुसे जातिया धाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा माय बाप. सांगायचे काय, येवो 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 विठा बाई माऊलीये, निढळावरी कर ठेवून वाट मी पाहे. लांब पडलेलो आहे सांगा देवाला, पडिलो दुरदेशी मज आठवा मनसी. नको नको हवी योग कष्ट होता तिची पडिलो दुरदेशी मजा आठवा मानसी. नको नको हा वियोग कष्ट होता ती दिवासी. भेटी लागे जेव्हा लागली से आस, पाहे रात्रंदिवासा वाट तुझी, पाहे रात्रंदिवासा वाट तुझी. वारकऱ्यांनो सांगा माझ्या बापाला, आर्त माझे पोटी दिवस लेखी बोटी, प्राण धरोनी कंठी वाटप आहे, भेटसी के धवा माझी आजीवलगा. येईगा पांडुरंगा माय बापा, चित्त निरंतर माझे महाद्वारी, अखंड पंढरी हृदय वसे. कटी करविटे समचरण साजिरे, देखावया झुरे मन माझे, श्रीमुख साजिरे कुंडले गोमटी, तेथे माझी दृष्टी बैसलीसे. आसुए दाटली उभारोनी बाय, वाट बघतोय आम्ही तुमची देवाया. एका वारकऱ्यानं हिणावून ज्ञानोबरायांना उत्तर दिलं, ए ज्ञाना वारीवरनं आल्यानंतर तोंड दाखवत जाऊ नकोस. तुला बघितलं ना की वारीचं पुण्य अख्खं पाण्यात जातं. तुझ्यासारख्याला बघितल्यानंतर अरे कशा वारीचं पुण्य आम्हाला भेटायचं, तोंड दाखवत जाऊ नको. आणि एवढंच वाटतंय तर जाना तू वारीला, आम्हाला कशाला त्रास. हा ज्ञानोबा म्हणले, म्हणूनच वारकऱ्याची संगत पाहिजे. ह्याची संगत घडली त्याच्यामुळं हा म्हणला ना, एवढंच वाटतंय तर जा वारीला, पडत्या फळाची आज्ञा. कशी का होईना वारी करायची. निघाले ज्ञानोबराय वारीला, तयारी केली ज्ञानोबरायांनी. कशी आपण करतो तशी नाही, आमचे वारकरी वारीला निघाले की 15 दिवस याचीच तयारी करतात. बेडशीट घ्या, चादर घ्या, शाली घ्या, 10-15 ड्रेस घ्या, खायला लाडू घ्या, चिकली चकली घ्या, अजून काय काय बरंचसं काही असतं. 15 दिवस तयारी, काय ज्ञानोबरायांनी तयारी करावी. फाटकं वस्त्र दुसरं वस्त्र मिळण्याची अपेक्षा नाही. त्याच्यामुळं लोकांनी टाकून दिलेली पाण्यात वाहत आलेली वस्त्र ज्ञानोबरायांच्या अंगावरती, तेच एक वस्त्र गळ्यामध्ये टाळ घेतला आणि सांगितलं, निवृत्ती दादा वारीला जाऊन येतो. आता वारी म्हणल्यावर दादा नकारणार कसे. आणि अखंड ब्रह्मानंदामध्ये रंगलेला तो महात्मा पटकन म्हणला, जा ज्ञाना. निघाले, पहिल्या मुक्कामाला आले पुण्यात. पुण्यात आल्यावरती त्यांना बघून दारं त्यांच्या तोंडावर लावल्या गेली. आत्ता खरी मजा वारकऱ्यांची पुण्यापर्यंतच असते. आणि काही काही तर वारकरी फक्त पुण्यापर्यंतचेच वारकरी असतात, तिथून माघारी निघून येतात. पण ज्ञानोबरांच्या काळात तसं नव्हतं. पहिल्या दिवशी पुण्यात आले पाहायला आणि त्या कर्मठांनी ज्ञानोबांना बघून तोंडावरती दारं लावली. ज्ञानोबा म्हणले, ठीक आहे, देवाचीच आज्ञा असेल, नाही अन्न मिळालं तरी चालेल. गात जागा गात जागा गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. आमच्या वारकऱ्यांनी ग काढून टाकला आणि तशी का होईना पण वारी करा. गात जागा गात जाईन पंढरपूरला, नाचत जाओ त्याच्या गावारे, खेळिया सुख देईल विसावारे. नाही शरीराचं सुख पण सुख माझ्या विसाव्याला येणार आहे, कारण मला विठ्ठल भेटणार आहे. निघाले ज्ञानोबर आहे. मुक्काम दर मुक्काम करत 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 जसं पंढरपूर जवळ आलं, तर वारी करणाऱ्यांना माहिती असेल धावा आहे, धावा ज्ञानोबा तुकोबांचा. माहिती आहे का वारी करता का, इथून सुरुवात करावी लागणार आहे मला. वारी करता का, पंढरपूरच्या अलीकडं
एक 10 ते 15 म्हणजे वाखरीच्या अलीकडं धावा आहे. ज्ञानोबा तुकोबांना तिथून तो पांडुरंगाचा कळस दिसल्यानंतर ते दोघं तिथून पळत सुटले होते आणि म्हणून आजही ती प्रथा सांभाळली जाते. तिथून ज्या पालख्या पळत निघतात ते 2-3 किलोमीटर थांबतच नाहीत, 2-3 किलोमीटरच पळतात, कारण त्यावेळेला जी स्ट्रेंथ होती ज्ञानोबा तुकोबांची ती आत्ताच्या वारकऱ्यांमध्ये राहिलेली नाही हे पालखी सोहळ्याला पण माहिती आहे. तिथून जे ज्ञानोबाराया पळत निघाले कारण कळस दिसला मला मोक्ष मिळणार हे निश्चित झालं. कारण नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे मोक्ष देखी ज्या कळस, मोक्षच मिळणार मला कारण कळस दिसला. पळत ज्ञानोबाराया निघाले आणि पळत 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 पटकन आले, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पुंडलिकराया म्हणतात, ज्ञानोबा थांबा जरा, 4 हितगुजाच्या गोष्टी नाही पुंडलिका, पहिले देवाला भेटू दे. बाकीच्या वारकऱ्यांसारखी सुखात झालेली वारी नाही माझी, प्राण जाईल की काय असं वाटायला लागलेलं आहे, कारण 20 दिवसामध्ये अन्नाचा कणही पोटात गेलेला नाही आहे. इंद्रायणीचं तर पाणी पिण्याचा अधिकार नाही, निरेमध्ये स्नान घडलं तिथं पाणी पिलोय, त्याच्यावर पाणी पण मिळालेलं नाही आहे. पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेचंच पाणी प्यायलो आहे. आता फक्त ज्याच्या दर्शनाची भूक आहे ती भूक एकदा का पार पडली ना की मग देह गेला तरी चालेल, तोपर्यंत देह जाऊ द्यायचा नाही आहे. म्हणून पळत माझे ज्ञानोबाराया या पायऱ्यांपर्यंत गेले आणि पायऱ्या दिसल्याबरोबर पायऱ्यांवरच भेट झाली नामदेव महाराजांची. म्हणून तिथं ज्ञानोबारायांची भेट झाली होती म्हणून आजही पहिली पायरी नामदेव पायरी आहे. भेट झाली नामदेवरायांना पण सांगितलं, नामदेवराया गप्पा नंतर, पहिले त्याला बघू द्या. एकच अपेक्षा आहे मला, पाहू द्या रे मज विठोपाचे मुखा लागली से देवाला भेटू द्या असं म्हणून नामदेव महाराज म्हणले, तुम्ही व्हा पुढे, मी बाकीच्या संतांची तैनात बघतो असं म्हणून पुढे गेले. तेवढ्यात बडव्यांनी अडवलं आणि एकानं विचारलं, का रे आळंदीवरनं आलायस का? हो आळंदीवरनं आलोय. ज्ञान आहेस का? हो मी ज्ञानदेव आहे. अरे देव कसला तू? ज्ञाना. कशाला आलायस? ज्ञानोबरायना क्षणभर आनंद झाला होता की एवढ्या लांबून आल्यानंतर माझ्या ओळखीचं कोणीतरी भेटलंय, पण कशाला आलाय हा प्रश्न अपेक्षित नव्हता. अहो कशासाठी काय विचारताय? माझा बाप आहे आतमध्ये, माझी आई आहे आतमध्ये, त्यांना भेटायला आलो आहे. त्या बडव्यानं सांगितलं, तुझ्यासारख्यांची नजर जरी मूर्तीवरती पडली ना तरी मूर्ती भंग पावेल इतका पापिष्ट तू, आणि तू आज जायचं म्हणतोय, आल्या पावली माघारी फिर. ज्ञानोबरायांनी इतके मऊ स्वभावाचे ज्ञानोबराय, आपण तिथं मात्र कणखर झाले आणि म्हणतात, मी बाकीच्या वारकऱ्यांसारखा वारकरी नाही, आनंदात आलेलो खात पित आलेलो वारकरी नाही, उपाशीपोटी आलेला हा वारकरी आहे. स्पर्श नाही करणार तुमच्या देवाला, लांबून बघेन आणि निघून जाईन, पण मला त्याच्या एकदा जवळ जाऊ द्या, फार लांबून आलो आहे मी. नाही जमायचं, तू लांब ना काय, तुला देवाचा मुगुटही दिसू देणार नाही, आल्या पावली माघारी फिर. ज्ञानोबरांनी विरोध वाढवल्यानंतर मारहाण झाली माझ्या ज्ञानोबरांना आणि तिथून हकलत हकलत गावकोसाच्या बाहेर काढल्यानंतर ज्ञानोबराया पौर्णिमेपर्यंत वाट बघत होते की कुठून तरी माझा देव येईल आणि त्या देवाला विनंती करत होते, देवा सगळ्या लोकांना जरी माहिती नसेल तरी खरोखरच मी काही खाल्लेलं नाही हे तुम्हाला माहिती आहे, खरोखरच माझ्या शरीराची अवस्था काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, एकदा फक्त मला भेटण्यासाठी या. धाव घाली विठू आता चालू नको मंद, धाव घाली विठू आता बडवे मज मारिता दी काय केला पाराद, धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता चालू नको मंद, धाव घाली विठू आता. नाही आले देव, इतक्या त्रासात वारी करूनही देव आले नाही, काय वाटलं असेल ज्ञानोबरायांना? माघारी निघाले ज्ञानोबराया आणि इतका राग आला होता पांडुरंगाचा, जा नाही भेटायचं तर नको भेटू, इथून पुढे हा ज्ञानाई तुला भेटणार नाही. 20 दिवसात आलेले ज्ञानोबराया 10 दिवसात पळत माघारी आळंदीला पोचले.
जाताना काटे कुठे कसलाच विचार केला नाही, रडता रडता माझी माऊली 10 दिवसात माघारी आली. आणि म्हणून आज ती परंपरा अजूनही पाळली जाते. पंढरपूरला जाताना पालखीला 20-22 दिवस लागतात, पण माघारी येताना पालखी मात्र 10 दिवसात माघारी आणतात. दशमीला पालखी आळंदीत असते. ज्ञानोबाराया घरी आले, आपल्या झोपडीचं दार जोरात आपटलं, पांडुरंगाची फुटकी जी मूर्ती होती ती उराशी कवटाळली, तिथं नाही भेटला इथं तरी भेटू दे. काय माझा अपराध होता की तुम्हाला भेटला नाहीस? आणि असं त्या देवाशी भांडण चालू असताना खिडकीतनं कावळ्याच्या ओरडण्याचा आवाज आला. कावळा ओरडला म्हणजे पाहुणा येणार, आणि माझ्याकडं पाहुणा पांडुरंगाशिवाय कोण यायचा आहे? कारण पाहुण्यांनीच नात्यातल्यांनीच वाळीत टाकलेला आहे, ती काय माझ्या घरी यायची नाहीत. आला तर माझा देवच येईल. पटकन डोळे पुसले ज्ञानोबारायांनी, पांडुरंगाची मूर्ती खाली ठेवली, पळत त्या कावळ्याकडे गेले आणि त्या कावळ्याला म्हणतात, ए काऊ दादा सांग ना देव येणार आहे. कावळा म्हणतो, ज्ञानोबाराया मी ओरडल्यावर पाहुणा येतो, देव कसा येईल? त्यावेळेला ज्ञानोबाराया म्हणतात, नात्यातल्यांनीच वाळीत टाकलेला आहे, आणि नात्यातला एखादा भजनप्रेमी असेल म्हणावं तर नात्यातला नात्यातला, त्याच्यामुळं आला तर देवच येईल. सांग ना माझा देव येणार आहे. त्यावेळेला ज्ञानोबारायांना विचारतोय कावळा, सांगेन हो मला फायदा काय? त्यावेळेला ज्ञानोबाराया फायदा सांगतात, बुडबुड रे कावू तुझे सोन्याने मडवीन पावो, उड उड रे कावो तुझे सोन्याने मडवी. जीवा परिये दयाचे गोडी सांगे वेगी, दूधे भरोनी वाटी नावीन तुझे ओठी, सत्य सांगे गोठी विठू गेल काये पहिल तो गे काऊ को कताये. दही उंडी लावीन तुझे तोंडी, दही अगदी दुधे भरूनी वाटी लावीन तुझे वाटी, पण फक्त सांग माझा देव येणार आहे का? एवढं म्हणल्यावर कावळा गेला पंढरपुरात, आणि त्या कावळ्यानं सांगितलं, देवा सुख वस्तू वारकरी बघू नका, एकदा ज्ञानाकडे चला नाहीतर मग तो देहत्याग करण्याची तयारी दाखवतोय. हे ऐकल्याबरोबर पांडुरंगानं सगळं सोडलं आणि धावत पांडुरंग परमात्मा ज्ञानोबारायांकडे आले. त्यांच्या झोपडीत आल्यावर ज्ञानोबारायांना आलिंगन द्यायला जाणार, ज्ञानोबाराय म्हणले, चार पावलं माघारी भा देवा, जवळ येऊ नका माझ्या. काय झालं ज्ञाना, रागावलास काय माझ्यावर? अहो का नाही रागावणार, अनवणी पायानं पंढरपुरात आलेला ज्ञाना तुम्हाला दिसला नाही? उपाशी पोटी होतो 20 दिवस, तुला भूक लागली का रे? त्यावेळेला विचारायला आले नाही, त्यावेळेला हा ज्ञाना दिसला नाही? अरे तुझ्या पायरीपर्यंत आलो रे, तिथून बडव्यांनी मारत मारत गावाच्या बाहेर काढलं, त्यावेळेला मी लांबचा वारकरी आहे पडिलो दूरदेशी म्हणत होतो, त्यावेळेला तुला हा ज्ञाना दिसला नाही का रे? तू नाही भेटला म्हणून रागामध्ये पळत पळत माघारी आळंदीला आलो, त्यावेळेला रस्त्यात काटे कुठे काही बघितले नाही, सगळं तुडवत हा ज्ञाना माघारी आला, त्यावेळेला तुला ज्ञाना दिसला नाही, आणि आता मी देहत्याग करेन असं कावळ्याजवळ सांगितल्यावर कावळ्याचा मान पडावा? पण माझी किंमत तुला वाटू नये देवा, काय असा माझा अपराध आहे तो तरी सांगा. त्यावेळेला देवानं सांगितलं, ज्ञानोबाराया 30 दिवस फक्त ज्ञाना उपाशी नाही, ज्ञानाबरोबर अजून एक व्यक्तिमत्व उपाशी आहे, आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो मी आहे ज्ञानोबाराया. ज्या दिवशीपासनं तुमच्या पोटात अन्न नाही ना, त्या दिवशीपासनं अन्नाची ताटं माघारी जात आहेत. जेवलो नाही मी ज्ञानोबाराया, तुम्ही पंढरपुरात आल्यानंतर फक्त मारताना तुम्हाला दिसत होतं, पण मार मात्र माझ्या पाठीवरती झेलला मी ज्ञानोबाराया.
दहा दिवसात माघारी आले, विचार नाही केला, काटा नाही टोचला तुमच्या पायात, अहो तुम्ही ज्या रस्त्यानं पळणार हे कळलं ना, तो रस्ता झाडण्यासाठी जर कोण तत्पर होता ना तो मी होतो ज्ञानोबराया, आणि तुम्ही मला सोडून जाणार हे दुःख सहन व्हायचं नाही म्हणून सगळ्या जगाला सोडून इथं आलो आहे ना तो मी आहे ज्ञानोबराया. मग देवाला प्रश्न विचारला, जर देवा इतका त्रास स्वतःला सहनच करून घेण्यापेक्षा भेटच दिली असती काय बिघडलं असतं, त्यावेळेला उत्तर आहे, सोनं असतं ना त्याला सहज सोने पण येत नाही, ते तावून सुलाखून निघालंच पाहिजे, त्यावेळेला त्याला किंमत प्राप्त होते, तीच किंमत तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून इतका त्रास दिला ज्ञानोबराया, नाही तर तुम्ही म्हणजे माझा आत्मा आहे हे मी लोकांना सांगतो, देव म्हणे नाम्याप आहे, ज्ञानदेव मीची आहे, तो आणि मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा, मी माझ्या आत्म्याला कसा त्रास होऊ देईन, पण हा त्रास झालाय त्याला कारण फक्त तुमचं भलं व्हावं आणि त्रासानंतरच देव भेटतो हे लोकांना कळावं म्हणून हा त्रास आहे. मग देवानं सुद्धा इतका त्रास माझ्या ज्ञानोबरायांना दिलाय, पण तरीही ज्ञानोबरायांनी देवावरचंही प्रेम कमी केलं नाही, आपल्यावरचंही प्रेम कमी केलं नाही. जर इतका त्रास सहन करूनही ज्ञानोबराया आपल्या हिताचा विचार करत असतील तर ज्ञानोबराया आपली आई नाहीत का? थिंक अबाउट इट, याचा विचार कुठेतरी होणं गरजेचं आहे. म्हणून माझी ज्ञानोबराया जगाची आई आहे, आणि आई इतकं प्रेम जगात कोणी करू शकत नाही. माझा वेळ खरं संपलेला आहे, मला बरंचसं वैकुंठापर्यंत पोहोचायचं होतं पण वैकुंठाला जायचं म्हणल्यावर फार कठीण आहे, हे तिथपर्यंतचा मार्गच फार कठीण आहे, तसा पण आणि असा कीर्तनातनं पण तरी देखील वैकुंठ सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी कसं पोहोचावं हे सांगणारे आपल्याला ज्ञानोबा तुकोबा आहेत, म्हणून ज्ञानोबरायांकडे आपण गेलं पाहिजे. तद्वी दीप्रणीपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंते ते ज्ञानम ज्ञानीन अस्तित्वदर्शिन हा ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानोबा तुकोबांना विचारा भगवंतापर्यंत कसं पोहोचायचं, मग ते आपल्याला सांगतील. अनेकशे मार्ग आहेत पण त्याच्यातला सोपा मार्ग आपल्याला ते संत सांगतील, आणि भगवंतापर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग तो म्हणजे भजन. कलियुगामध्ये दुसरं काही करायचं नाही, कारण भागवतात असं वर्णन आहे, कृतव्यध्यायतो विष्णुः भीतायां रजतो मुखैः द्वापारं परिचर्यायां कलौ तधरी कीर्तनात् कृतयुगी शमदमादि साधन त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ द्वापार्यागमोक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त ही अवगीच साधने कलिने लाजवली हरिकीर्तने जेथ नाचता गाता आपणे वश करणे परमात्मा. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन तेणे नारायण देईल भेटी. कलियुगात दुसरं काही करू नका, कीर्तनानं सुद्धा देवाची भेट होते पण या नाही, हे क्लिअर करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल बास हे ऐकलं म्हणजे देव आज आमच्या घरी येणार, कीर्तनामध्ये फक्त तीन जण लागतात, कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. त्या कीर्तनात आमच्यासारख्या कीर्तनकाराची गरज नाही, या साथीदारांची गरज नाही, वादकांची गरज नाही, साऊंड सिस्टीमची गरज नाही, फक्त कथा करणारे आपण पाहिजे, ऐकणारा देव पाहिजे, आणि या दोघांचा दुवा असणारं कीर्तन पाहिजे. आणि एकदा का तसं कीर्तन एकांतात घडलं की मग सुखा का येऊणे झाले सोयरे त्रिभुवन, तो देव घरी आल्याशिवाय राहणार नाही. आणि देव आल्यावरती मग काय आनंदाला कमी आहे. हरी आला रे हरी आला आ हरी आला रे हरी आला आ हरी ब्रह्मानंदु झाला रे हरी आला रे हरी आला रे हरी आला आला रे हरी आला हरी आला रे हरी आला. तो आपल्याकडे आला पाहिजे, आणि नाही जर तो आपल्याकडे आला तर तो जिथं आहे तिथं आपण गेलं पाहिजे. तो कुठं आहे? वैकुंठाला. पण आपल्याला वैकुंठाला जायचं म्हणल्यावरती सहज जाता येत नाही, वैकुंठाला जायचं असेल तर सायास करावे लागतात, आणि ते कशाचे सायास पडतात हे तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणात. वैकुंठा जा वैकुंठा जावया तपाचे सायास वैकुंठा जावया तपाचे सायास वैकुंठा जावया तपाचे
लागे जीवनाश करणे बहु. वैकुंठाला जायचं असेल तर जप तप करावे लागतात. कलियुगात तेवढं करायला आपल्याकडे वेळ नाही आहे, सांगायलाही माझ्याकडे वेळ नाही आहे, कारण 12:05 झालेले आहेत. जप करायचं म्हणल्यावरती बराचसा वेळ घालवावा लागतो, आणि जप करत असताना बाकीच्या जपांचा अंतर्भाव आविर्भाव त्या जपामध्ये होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते. जप करत असताना मोजावं लागतं. जप करत असताना जर समाधी लागली तर तो जप जपायचा कोणी हाही प्रश्न पडतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात जप करायचंच नाही. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. मोजू नका. बऱ्यापैकी लोक ओढतात, ओढा रामकृष्ण रामकृष्ण. एक मारवाडी होता, त्यानं सगळा संसार विंसार सोडला आणि मंदिरात जाऊन असा माळा जपायला लागला. मोजायचा मोजायचा आणि रोज असा लोकांना सांगायचा 50 माळा केले आज. एके दिवशी असाच एकटाच बसला होता मंदिरात आणि जोरजोरात हसण्याचा आवाज आला. हसण्याचा आवाज आल्यावरती त्याला कळे नाही मंदिरात तर कोणी नाही, हसण्याचा आवाज कुठून येतोय. डोळे झाकले की हसण्याचा आवाज यावा, डोळे उघडले की आवाज बंद व्हावा. मग मात्र त्याने इकडे तिकडे बघितलं, काही कोणी दिसेना, पण जोरात ओरडला कोणी त्याने समोर या. देवानं सांगितलं समोरच आहे तुझ्या. देवा तुम्ही का हसताय? काही नाही म्हणे, आज सहज हसलो. नाही नाही म्हणे, चांगली माणसं पटकन हसत नाही. काय कारण आहे हसण्याचं ते सांगा. त्यावेळेला देवानं सांगितलं हसलो नसतो पण तुझं मोजणं संपलं नाही म्हणून हसलो. फक्त परमार्थाच्या आधी पैसे मोजायचास, त्याचा अभिमान होता, आणि आता परमार्थात आलास तर माळा मोजायला लागलास, त्याचा अभिमान आहे. अभिमान जशास तसा आहे. तुझं मोजणंच संपलं नाही, हे ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मी तुला भेटेल. मोजणं बंद कर, मोजू नका. आणि काही जण म्हणतील मग कळणार कसं आमचा एवढा आकडा झालाय? देवाला सांगा ना, ए बाबा जेव्हा आकडा पूर्ण होईल तेव्हा ये, तू आला म्हणजे मी समजून जाईल की माझा जप पूर्ण झाला. पण एवढं करायला कुठं वेळ आहे आपल्याला? नाही जमायचं. त्याच्यामुळं जप नका करू. बरं तप करायचं म्हणल्यावर 12 वर्ष लागतील. इथं 12 मिनिटाची पूजा नीट जमेना. देवाच्या नाकातोंडात गंज जातो आपला 12 मिनिटाच्या पूजेसाठी. कुठं आपल्याला 12 वर्ष जमणार आहे? करायचं नाही. मग एक वासुदेवात प्रमाण आहे, जपतपानुष्ठान व्यर्थ कास या करणे. दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधवाच्युत वदता होय पातक हरणे. जप तप करता नाही जमायचं आपल्याला. जप नाही जमायचं, तप नाही जमायचं. आणि वैकुंठा जावया तपाचे. वैकुंठाला जायचं असेल तर तप करावं लागतं, ते आपल्याला करायला जमणार नाही. म्हणून आपल्याला वैकुंठात जाता येणार म्हणाना नाही, नाही जमणार ना. मग आपण एक पर्याय केला तर त्यालाच वरलं खाली आणला तर? हा विचार संतांनी केला. म्हणजे त्यांनी खळं केलं आणि मग त्यांनी विचार केला त्याला खाली आणला पाहिजे. अहो आणला आणि येला रूपावळे करुणी खळे हरी दासी. आणि येला रूपावळे करुणी खळे हरी दासी. वेळ कमी आहे त्याच्यामुळं. आणि येला रूपावळे करुणी खळे हरिदासी. आणला त्याला ओढून आणि मग तोही म्हणायला लागला. तुकोबा म्हणायला लागले आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आला तो वैकुंठीची मूर्ती आली भीमातीजी. आली भीमातीजी लडका तो हरी यशोदेचा. लडका तो हरी यशोदेचा. वैकुंठीची मूर्ती आली भीमातीरी. लाडका तो हरी यशोदेचा.
कुणासाठी प्रयोजन कोण ठरलं? पुंडलिकाचा भावार्था गोकुळी हुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे पुंडलिकासाठी देवालयात. पण आता एक मुद्दा सांगते आणि माझी सेवा संपवते. त्या धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणले पंढरी, या सगळ्या संतांनी त्याला धन्यवाद वगैरे दिलेले. तया पुंडलिके केला उपकार फेडावा या भार पृथ्वीचा दुसऱ्या चरणामध्ये तुकोबा सांगतात सुद्धा. पण त्या पुंडलिकानं अशी कोणती भक्ती केली की देव त्याच्या घरी आले हे मात्र विचार करण्याजोगत आहे. आणि आत्ताच्या तरुणांनी फक्त या गोष्टीचा विचार करा. या गादीवरती उभं राहून एक वाक्य धाडसानं बोलती आहे, कारण निष्ठावान वारकऱ्यांसमोर हे वाक्य बोलणं म्हणजे कदाचित हे वाक्य माझंच माझ्या विरोधात जाऊ शकतं, पण तरी जरा धाडसानं बोलती आहे. पंढरपूरला नाही जाणं झालं तरी चालेल. आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर, पैठण कुठेच नाही गेलात तरी चालेल, पण आई वडील घरात येत ना तोपर्यंत त्यांच्या सेवेला मात्र चुकू नका. कारण सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण किजे. आई वडिलांना लाथा घालून जर पंढरपूरला जात असाल कधीच पंडुरंग तुमच्यावर कृपा करायची नाही, तुमच्यावरती अवकृपा झाल्याशिवाय राहायची नाही, त्यांना कृपा करावी असं वाटत असेल तर माय बाप केवळ काशी तेणे न जावे तीर्थाशी. त्यांना आई वडिलांची सेवा जरी केली तरीही जमणार आहे, पण आई वडील जपा. आणि याच्या पुढे जाऊन एक वाक्य सांगते. आपल्याकडं आई गेल्यानंतर वडील गेल्यानंतर दशक्रिया करण्याची पद्धत आहे. दहाव्याला इकडं करतात का म्हणजे काकस्पर्श वगैरे होण्याची वाट वगैरे बघतात का? काकस्पर्श नाही झाला की लोक म्हणतात मोक्ष नाही मिळाला, मुक्ती नाही मिळाली, काकस्पर्श व्हायला पाहिजे होता, लोकांची चर्चा होते. माझं म्हणणं आहे कावळ्याच्या स्पर्शाची नाही वाट बघितली तरी चालेल. जिवंतपणीच आई वडिलांना विचारा, आई बाबा आज तुम्हाला काय बनवायचं आहे ते सांगा, तुम्हाला काय खाण्याची इच्छा आहे ते सांगा. आणि ती इच्छा जर जिवंतपणे विचारली ना तर म्हातारपणानंतर मृत्यूनंतर त्या कावळ्याची वाट बघावी लागणार नाही. हातातला पिंड कावळा उचलून घेऊन जाईल, पण त्यासाठी माय बापाची जिवंतपणे सेवा करणं ही काळाची गरज आहे. आता बऱ्यापैकी मुलं आम्हाला विचारतात, ताई इरिटेट केलं आहे कीर्तनकार प्रवचनकारांनी. प्रत्येक कीर्तनकार सांगतो आई सांभाळा, बाप सांभाळा, आम्ही काही सांभाळत नाही का? अहो आमच्या आई वडील आमच्याच घरात आहेत. पण एक वाक्य बोलते, थोडासा याच्यावरती विचार करा. प्रत्येकाचे आई वडील प्रत्येकाच्या घरात आहेत, पण प्रत्येक जण आई बापाला इज्जत देऊन सांभाळतोय का याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण आई वडील घरात आहेत पण पावलो पावली त्यांचा अपमान आहे. आणि इज्जतदार माणसाला एखाद्या वेळेला मरण परवडलं पण त्याची गेलेली इज्जत त्याला सहन होत नाही, त्यांचं अंतकरण दुखलं ना, तर तुमच्याकडं करोडो असले तरी तुम्हाला सुख लागणार नाही. आणि सुख समाधान लागण्यासाठी त्यांचे आशीर्वाद गरजेचे आहेत. म्हणूनच वेदांनी पहिलं देवाचं स्थान जर कुणाला दिलं असेल तर ते आईला आणि वडिलांना दिलेलं आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, मग आचार्य आणि अतिथिदेव भव. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आईची सेवा या कुटुंबानं केलेली आहे. आईचं तेज अजूनही फोटोमध्ये पाहिल्यानंतर कळतं की तेज चेहऱ्यावरती होतं, म्हणजे या आईची सेवा झालेली आहे. आणि एक महत्त्वाचा विषय, त्यांचे पती आहेत का? आहेत ना? कारण काय त्याच्यावरती काही तसं लिहिलेलं नाही, म्हणजे सौ की गंगा भगीर सौभाग्यवती आहेत. या कुटुंबाला म्हणजे निघुकर कुटुंबाला माझं एक सांगणं आहे. तुम्ही आज या ठिकाणी आईचा एवढा मोठा सोहळा केला आहे, आई गेल्यानंतर अजूनही या कुटुंबाला कुठंतरी सण आहे की आमची आई अजून हवी होती. भले आई किती म्हातारी नव्वदीला जरी गेली ना तरी त्या कुटुंबाला ती आई जावी अशी इच्छा नसते, पण आईच्या पश्चात आता जे वडील आहेत त्यांची तितक्याच तन्मयतेनं सेवा करा. तुमच्या कुटुंबाला कधीच काही कमतरता पडणार नाही. आणि पुंडलिकानं तेच केलं होतं. पुंडलिके काय केले की परब्रह्म उभे ठेले, काय केलंय पुंडलिकानं? काही नाही, त्यांना आई वडिलांची सेवा केली. म्हणून वैकुंठीचा देव पंढरपुरात आला. आपण जर आपल्या आई वडिलांची सेवा केली तर देव पंढरपूर सोडून गोटगावात यायला कमी करणार नाही. पण त्यासाठी पुंडलिक जन्माला येणं गरजेचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्या पुंडलिक रायानं मातृपितृ सेवेवरनं कविना पण देवाला आणला, त्याच्यामुळे अनेकांचे जी काही दुखणी आहेत ते दूर झाली. एकाच्या काही वाडे उगवी बहुतांचे कोडे. सूर्य उगवतो कमळासाठी फायदा जगाला, पाऊस पडतो चातकासाठी फायदा जगाला, गीता सांगितली अर्जुनाला पण फायदा ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुनाला गी केले नारायणे तेथे अवचित पाहुणे पातलो आम्ही. गीता सांगितली अर्जुनाला फायदा जगाला, तसं पांडुरंग परमात्मा जरी पुंडलिकासाठी आले असले तरी फायदा तुम्हा सगळ्या वारकऱ्यांना होतोय. म्हणून एकाच्या काही वाडे उगवी बहुतांचे कोडे, तो पांडुरंग
अनुरंग परमात्मा तिथे आलेला आहे. तुम्हाला वैकुंठात जाण्याची गरज नाही. एकदा पंढरपूरची वारी करा, तुम्ही वैकुंठात गेल्याशिवाय राहणार नाही. पण तिथं गेल्यानंतर बघायचंय कोणत्या देवाला. लोकांना पंढरपुरात गेल्यावरती काय करावं लागतं हे पण सांगावं लागतं. पंढरपुरात गेल्यावर चंद्रभागा स्नान करा, पुंडलिकाचं दर्शन घ्या, प्रदक्षिणा करा, कळसाचं दर्शन घ्या, नामदेव पायरीचं दर्शन घ्या, चोखामेळ्यांचं दर्शन घ्या, आत गेल्यानंतर विणेकराचं दर्शन घ्या, गरुड खांबाचं दर्शन घ्या. आणि पंढरपुरात गेल्यावर सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता सांगितलेलं काही नाही केलं तरी चालेल, पण देवाला बघितल्याशिवाय माघारी येऊ नका. देवाला बघा, कारण त्याला पाहण्यासाठीच आपण गेलेलो असतो. त्याला पाहिलं ना की सुख आणि समाधानाला कमतरताच नाही काय. वारीमध्ये होत नाही दर्शन, म्हणून आम्ही दरवर्षी वारी झाल्यानंतर महिनाभराने जातो त्याला निवांत बघायला, पाद्यपूजा घेऊन. त्याला पाहिलं की समाधान होतं. जगाचा बाप आहे तो. आणि त्याला बघितल्यानंतर ज्याच्या डोळ्यात पाणी येत नाही, ज्याचे अष्टसात्विक भाव जागृत होत नाही, तो वारकरीच कसला हो. देव पाहिल्याबरोबर आम्ही वारकरी बघितलेले आहेत. त्याला बघितलं की अंग टाकून देतात, धाय मोकलून रडतात. का? कारण जे कुणालाच सांगता येत नाही ना, ते तिथं गेल्यानंतर ओकलल्या जातं. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे विठ्ठल रूप. तुम्ही म्हणारा आम्ही वारकरी आहे त्याच्यामुळे हृदयी प्रगटे विठ्ठल रूप ही अवस्था तिथं गेल्यानंतर होते. आणि एकदा का त्याला पाहिलं की मग मात्र निश्चित स्वरूपात तुम्ही वैकुंठाला गेल्याशिवाय राहणार नाही, कारण वैकुंठीचाच देव तिथं आलेला आहे. शेवटचा मुद्दा आणि कीर्तन संपवते. जिथं राजा जातो तिथं राजधानी होते. देव जिथे जातो तिथं वैकुंठ तयार होतं. वैकुंठातनं देव पंढरपुरात आलेत, म्हणजे पंढरपूर हेच वैकुंठ आहे. म्हणून तुका म्हणे सोपी केली, पायवाट पंढरी वैकुंठ भूमिवरी. पण पंढरपूर ही कसली वाट आहे? तुका म्हणे सोपी केली मोटार वाट. मोटार वाट चुकले का? बर, तुम्हाला कळलं म्हणजे झालं. पंढरपूरला जायचं असेल मोटारीनी यायचं नाही, वर्षातनं एकदा तरी. आतापर्यंत केली असेल ठीक आहे, पण इथून पुढे तरी पायी वारी एकदा तरी करा. कारण तो वाट बघत असतो, म्हणतोय आपल्याला तो आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. म्हणून पायी वारी करा, कारण ही पायवाट आहे. आणि ज्यानं पायी वारी केली पंढरी वैकुंठ, त्याच्यासाठी पंढरी वैकुंठ भूमीवरी आहे. आणि तिथं गेल्यानंतर जो देव बघायचा आहे त्या देवाचं एकदा प्रेमानं भजन करा. हरी जय जय हरी जय Kumar 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 Kumar
खालन लोक म्हणत होती काढूच नका, माझी सुपारी घेतल्यासारखं वाटायला लागलं मला. ढाला विठ्ठल 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 आजोबा कधीच हार घालून घेत नव्हते आणि मी त्यांना एकदा विचारलं होतं का हार घालायचा नाही कीर्तनकारांना. त्यावेळेला त्यांचं एक वाक्य होतं, तुकोबारायांच्या गळ्यात हार घातल्यानंतर तुकोबा नाटाचे अभंग लोकांना म्हणून दाखवायचे आणि लोकांना सांगायचे हार घालण्या इतपत अधिकारी आम्ही नाही आहोत. तुकोबांसारखा महात्मा म्हणतो आम्ही अधिकारी नाही, इथं आमची तर काही पात्रताच नाही हो. मी तवानाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. नाही ऐकिले गायले गीत धरलीला जो सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत पर निंदा केला करविला नाही उपकार नाही दयाली पीडिता पर करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा नाही केले तीर्थाचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले दान पूजा अवलोकन मूर्तीचे असंग संग घडले अन्याय बहुत अधर्म उपाय नकळे हित करावे ते काय नाही बोलू आठवते आपापण्या घात करू शत्रू झालो मी दावेदारू तू तव कृपेचा सागरू तरी पार तुका म्हणे. तुकोबांसारखा महात्मा त्याची वाक्य आहे ती. जिथं तुकोबा एवढे मोठे अधिकारी असताना म्हणतात मी तव अनाथ अपराधी तिथं आमच्यासारख्यांनी काय भूषणं मिरवावीत, पण फक्त त्यांचं नाव घेतोय तरी हा एवढा मोठा सन्मान आहे याचं खरोखर म्हणजे ते पाहिलं तरी समाधान वाटतं. एखाद्याला असं वाटत असेल हे मिळालं पाहिजे, पण हाडाच्या वारकऱ्याला वाटतं हे नाही मिळालेलंच बरं आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंतापर्यंत आपल्याला जायचंय, पण पंढरपूरला जाताना एक शेवटचा नियम सांगते. असं शेवटचं शेवटचं म्हणून मी अर्धा तास लांबवलाय, पण आता खरंच शेवटचं सांगते. त्या पंढरपूरला जाताना एकटे जाऊ नका, पंढरपूरला जाताना कोणीतरी घेऊन जा. पण जो माणूस बरोबर नेणार आहेत तो सांसारिक नसावा याची काळजी घ्या. तो वारकरी असला पाहिजे, तो महात्मा असला पाहिजे, आणि नसेल तर किमान त्याच्या अंतकरणामध्ये तळमळ त्याच्या भेटीची असली पाहिजे. आणि असे काही मंडळी पंढरपूरला जातात, नाही कोणी भेटलं तर या दोघांच्या बरोबर जा, त्यांची नावं तुम्हाला सांगते. ते दोघ जण कोण आहेत? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर उत्तर कार्याच्या विधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. त्या वैकुंठवासी परमादरणीय परमश्रद्धेय या कुटुंबातील या ग्रामस्थांच्या आदर्श माता अखंड सौभाग्यवती मुक्ता आई शिवराम निघूकर. खरं तर या मातेनं तिचा अधिकार सिद्ध केलाय. आणि का असं म्हणते त्याला दोन कारणं आहेत. पहिला अधिकार सौभाग्याचं मरण. प्रत्येक बाईचं हे स्वप्न असतं की बाबा भरल्या कुंकवाचं मरण यावं. हा अधिकार त्या मातेनं सिद्ध केलाय. आणि जिनं हे लायसन बरोबर ठेवलंय ना तिथं अडवायची कुणाची हिंमत नाही. ती ठोकून सांगते ए दोन्हीकडची नावं टिकवली आहेत तेव्हा हे लावून येऊ शकले. माहेर आणि सासर दोन्ही जपलंय मी, त्याच्यामुळे मला अडवण्याची हिंमत तुझी नाही. हा पहिला अधिकार या मातेचा. आणि दुसरा अधिकार तो म्हणजे चातुर्मासात आलेलं मरण. आषाढ एकादशी ते म्हणजे देवशयनी एकादशी ते उत्थायिनी एकादशीपर्यंत चार महिन्यामध्ये मरण यावं ही वारकऱ्याची इच्छा असते. या मातेला आपसुक चातुर्मासात मरण आलंय. आणि त्याही चातुर्मासामध्ये आपल्या वैदिक धर्मानं सर्व मासांमध्ये शिरोधार्य असणारा जो महिना सांगितलाय तो म्हणजे श्रावण महिना. या श्रावण महिन्यामध्ये मरण येण्यासाठी तळमळतात लोक. आणि या मातेला सहजासहजी मरण या महिन्यामध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये शेवट तो भला माझा बहु गोड झाला अशी माता म्हणत असेल. पण मातेच्या जाण्यामुळे इथून पुढे हा प्रश्न या कुटुंबाला असणार आहे की आई म्हणून आता कोणाला हाक मारायची आहे. आईची प्रेमाची सावली आम्हाला आत्तापर्यंत होती ती सावली इथून पुढे या कुटुंबाला मिळणार नाही आहे. हे जे झालेलं दुःख आहे ते दुःख सहन करण्याची ताकद भगवंतानं त्यांना द्यावी अशी मी भगवत क्षणी प्रार्थना करते. झालेली सेवा तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या क्षणी सादर समर्पित करते. आणि तुम्हा सर्वांच्या क्षणी नतमस्तक होताना एकच प्रमाण सांगेन मस्तक हे.
पायावरी या वारकरी संतांच्या सर्व वारकऱ्यांच्या क्षणी नतमस्तक होते. ज्यांनी या ठिकाणी मला खरं तर कीर्तनाची सेवा दिली, संधी दिली, ते आमचे जयवंत दादा गोंधळी, त्यांचे ऋण व्यक्त करते. आणि ज्यांच्यामुळं खरं तर या भागामध्ये मी कार्यक्रमाला चालू केले किंवा ज्यांनी मला सगळ्यात पहिल्यांदा या कार्यक्रमासाठी फोन केला, ते आमचे दिलीप दादा फडके, त्यांचे ऋण व्यक्त करते. माझ्यावरती वडिलांसारखं प्रेम करणारे आमचे गोंधळी काका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही ऋण व्यक्त करते. पखवाजवादक आमचे मधुदादा असतील, तबलावादक आमचे सूरजदादा असतील. नाही नाही, त्यांचं नाव लक्षात जाणार नाही, त्याला सूर्य आठवला की त्यांचं नाव आठवतं. त्यामुळे दोघांनी अत्यंत गोड सेवा केलेली आहे. आणि ही मंडळी असली ना की कीर्तनकार कच्चा जरी असेल ना तरी त्याला पार करण्याची जबाबदारीच घेतलेली असते यांनी, आणि ते ती निभावतात. त्या दोघांचे ऋण व्यक्त करते. कीर्तनाच्या साथीला जमलेली जी सर्व या बाजूची गुणीजन मंडळी आहेत, आता इकडे ज्यांची नावं खूप आहेत ती घेत नाही, कारण बऱ्याच जणांची नावं आहेत आणि एखाद्याचं जरी चुकून राहिलं तरी तो चिडेल, मी काय घोडं मारलो होतो काही पुढच्या वेळेवर असं काय व्हायला. पण असे तुम्ही मंडळी नाही आहात, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग अशी आपण मंडळी आहात. आपण सर्वांनी या ठिकाणी साथ केली, आपण सर्वांचे ऋण व्यक्त करते. सर्वांच्या क्षणी नतमस्तक होते. सोबदार विणेकरी सर्वांचे ऋण व्यक्त करते. आणि सेवेला पूर्णविराम देण्याअगोदर ज्या मातेचं उत्तरकारी आहे त्यांचं नावही मुक्ताई आई साहेब आहे. आणि ज्यांच्यामुळं आम्ही या समाजात कीर्तन करू शकतो, हिमतीनं उभं राहू शकतो, त्यासुद्धा ब्रह्मचित्कला ब्रह्मवादिनी मुक्ताबाई आई साहेबच आहेत. म्हणून एकदा मुक्ताबाईंचा गजर सर्वांनी प्रेमाने करा. आपण सेवेला पूर्णविराम देऊयात. ब्रह्मचित्कला आदिशक्ति मुक्त
ओली रेडी कुरे वेडी वाकोडे उतरे नाई उतरी नादी कर म्या मुला तपाचे साया से करण जीवासन काही या अभंगावर सुंदर चिंतन सुप्रिया ताई साठे यांनी केले आहे. गेली 15 वर्षे त्यांचा आमचा संबंध आहे. त्यांच्या साखरपुड्याला पण होतो आणि लग्नाला पण होतो काटोले आणि मिसेट आम्ही दोघे.